आवर्जून पहा काही खास लक्षात ठेवण्यायोग्य 72 गोष्टी. नंबर 1, रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो. नंबर 2, पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा. नंबर 3, टोमॅटो सूप प्याल्याने वजन कमी होते आणि डोळे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 4, एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये कारण त्यामुळे छाती दुखू शकते. नंबर 5, आठवड्यातून एकदा पाण्यात थोडी हळद मिसळून प्याल्याने पोट साफ राहते. नंबर 6, रात्री आणि दुपारच्या जेवणानंतर लसणाची एक कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते. नंबर 7, रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नये, जेवल्यानंतर काही वेळ फिरायला हवे. रात्रीच्या जेवणानंतर चालल्याने सहज अन्न पचण्यास मदत होते आणि शरीराचे वजन नियंत्रणात राहते. नंबर 8, तुमच्या जेवणात आले, लसूण, दालचिनी, काळी मिरी यासारख्या मसाल्यांचा समावेश करा. ते शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. नंबर 9, मसालेदार अन्न खाल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता. ते पोटात तयार होणारे ॲसिड शांत करते, ज्यामुळे पोटातील जळजळीपासून आराम मिळतो. नंबर 10, सकाळी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आणि स्नायू मजबूत होतात. नंबर 11, डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा, हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकता. नंबर 12, केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते. नंबर 13, जो रोज सकाळी एक टोमॅटो खातो त्याचे केस कधीही पांढरे होत नाहीत. नंबर 14, डोकेदुखी असल्यास द्राक्षाचा रस जास्तीत जास्त प्रमाणात वापरा, वेदना कमी होतील. नंबर 15, दिवसभरात कोणत्याही स्वरूपात एक चमचा दालचिनीचे सेवन केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील. नंबर 16, महिलांमध्ये मानसिक पाळीत अनियमितता असल्यास पुदिन्याच्या पानापासून बनवलेला चहा पिणे फायदेशीर ठरते. नंबर 17, ताप कमी होत नसेल तर लगेच उकळलेल्या तांदळाचे पाणी प्यावे, फायदा होईल. नंबर 18, आल्याचे पाणी प्याल्याने शरीरात जमा झालेले रक्त वाहू लागते. नंबर 19, लसणाच्या पाकळ्या कापलेल्या असोत किंवा पूर्ण फ्रीजमध्ये ठेवू नये. लसूण मऊ होऊन कोंब फुटू लागतो, त्याची चव कमी होते आणि लसणाचे फायदेशीर गुणधर्म नष्ट होऊ लागतात. नंबर 20, केळी खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठाचा त्रास होत असेल तर केळी खाताना त्यावर थोडेसे काळे मीठ टाकल्याने बद्धकोष्ठता दूर होते. नंबर 21, जेव्हा तुम्ही शिंकायला लागाल तेव्हा तुमचे डोके खाली करा, तुमची स्मरणशक्ती सुधारेल. नंबर 22, ज्या महिलांची त्वचा खरबडीत आणि कोरडी असते त्यांनी नाशपातीचे सेवन करावे. नंबर 23, जे लोक भरपूर साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात. नंबर 24, रोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स निघून जातात. नंबर 25, जास्त खोकला असल्यास केळी आणि तुती खाणे फायदेशीर आहे. नंबर 26, सतत वाकून टी व्ही पाहिल्याने पाठीचा कणा आणि मानसी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नंबर 27, जास्त चहाचे सेवन केल्याने दाताच्या इनॅमॉलवर खूप वाईट परिणाम होतो. नंबर 28, कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 29, रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. नंबर 30, जो खूप चालतो त्याला हृदयविकाराचा त्रास होत नाही. नंबर 31, दातांची नखे चावू नका, यामुळे तुमची दृष्टी कमकुवत होते. नंबर 32, जंक फूड खाल्ल्याने कमी वयात मधुमेहाचा धोका वाढतो. नंबर 33, फॅटी लिव्हरच्या रुग्णांनी दूध पिऊ नये. नंबर 34, रोज काही वेळ नखी घासल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळणेही थांबते. नंबर 35, आंबा खाल्ल्यानंतर हिरवी मिरची कधीही खाऊ नये. नंबर 36, जास्त भात खाल्ल्याने मधुमेह होतो. नंबर 37, दह्यावरील पाणी यकृत स्वच्छ करते म्हणून दिवसातून एकदा तरी एक ग्लास पाणी प्या. नंबर 38, कोणतीही आंबट वस्तू खाल्ल्यानंतर पाणी प्याल्याने पोटात सूज येऊ शकते. नंबर 39, सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखी होते. नंबर 40, अंड्यामध्ये लिंबाचा रस मिसळून केसांना लावल्याने केस काळे आणि रेशमी होतात. नंबर 41, पेरूच्या सेवनाने आळस आणि डिप्रेशन कमी होते. नंबर 42, रोज सकाळी उठल्याबरोबर केसांना कंघी केल्याने केस मजबूत होतात. नंबर 43, रात्री नाभीत तेल लावल्याने मेंदू जलद काम करू लागतो आणि आरोग्यही सुधारते. नंबर 44, जर तुम्हाला घरातून उंदीर हाकलायचे असतील तर खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात कापूर ठेवा. नंबर 45, वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे सेवन करावे. नंबर 46, संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये मक्खाना खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने होणारे पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते आणि ते एनर्जी बूस्टर देखील आहे. नंबर 47, दररोज आपल्या आहारात दही वापरा कारण ते युरिन इन्फेक्शन होऊ देत नाही.
नंबर 48 भात फ्रीज मध्ये ठेवून जास्त दिवस वापरू नये, त्यामुळे पोट खराब होण्याबरोबरच इतर अनेक आजार होऊ शकतात. नंबर 49 जे लोक घाईने जेवण करतात त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो, अन्न लवकर पचत नाही आणि लठ्ठपणा देखील होऊ शकतो, अन्न नेहमी हळूहळू चावून खावे. नंबर 50 रोज केस धुतल्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. नंबर 51 तुमच्या आहारात पुदिन्याची चटणीचा समावेश करा, ती वापरल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही. नंबर 52 आंघोळीपूर्वी लघवी करणे हे कमजोर पोटाचे लक्षण आहे. नंबर 53 जेवताना अन्नाचा वास घेऊ नये, त्यामुळे अपचन होते. नंबर 54 तोंड भरून अन्न खाऊ नका, यामुळे पोटाची चरबी वाढते. नंबर 55 जास्त वेळ झोपू नका, जास्त झोपल्याने स्मरणशक्ती कमजोर होते. नंबर 56 जर तुम्हाला थकवा जाणू लागला तर थोडा गूळ खा, त्याने तुमची एनर्जी वाढेल. नंबर 57 वेलची मिसळून दूध पिल्याने शरीराचा थकवा दूर होतो. नंबर 58 ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावे, यामुळे वजन वाढण्यास मदत होईल. नंबर 59 जर तुमचे हातपाय काळे असतील तर उंटाचे दूध लावा, हातपाय पांढरे होतील. नंबर 60 पोटदुखी किंवा जळजळ असल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे, यासाठी तुम्ही पाण्यात मिसळून पुदिन्याचे सेवन करावे आणि दिवसातून 1 किंवा 2 ते सेवन करू शकता. नंबर 61 स्वयंपाकघरात काम करताना हातपाय जळला असेल तर ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळतो. नंबर 62 रोज सकाळी हिरव्या गवतावर पैदल चालल्याने दृष्टी सुधारते. नंबर 63 सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. नंबर 64 तुम्ही तुमच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये दलिया, ओट्स, अंडा पोहे, फळांचा रस, अंकुरलेले धान्य इत्यादींचा समावेश करू शकता. नंबर 65 नाश्त्यात पराठा, पांढरा ब्रेड, चहा आणि तळलेले पदार्थ अजिबात घेऊ नका. नंबर 66 साखरेमुळे वजन वाढते, साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरू शकता. नंबर 67 निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका, मिठाचे सेवन कमी करा, सॅलड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. नंबर 68 फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी किंवा दुपारची आहे, फळे रात्री खाऊ नयेत, तसेच फळे जेवण केल्यानंतर लगेच खाऊ नयेत. नंबर 69 सॅलड आणि हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे तुम्ही त्यांचे सेवन नक्कीच करावे. नंबर 70 कोल्ड्रिंकऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, ताक, लस्सी, आंब्याचा शेक यासारख्या पेयांचे सेवन करा, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वेही मिळतील. नंबर 71 पाण्याच्या कमतरतेमुळे पोट काळे होतात. नंबर 72 फ्रीजच्या पाण्याऐवजी भांड्याचे पाणी प्या, फ्रीजचे थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. नंबर 73 वजन वाढवायचे असेल तर उकळलेले बटाटे खा. तर मित्रांनो, हे आरोग्य टिप्स कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.